हेलो। हेलो हेलो, हाँ होळी साहेब, नमस्कार। नमस्कार। मी तुमचा मतदार बोलताव जी तुमचा। बोला ना भाऊ। साहेब मी का म्हणतो, तुम्ही आपल्या आदिवासीच्या सीटवरून निवडून आल्या वाटते ना। मग तुम्ही आदिवासीच्या जीवावर कसे उठत आहात जी? साठी आजच बातमी वाचलो की गडचिरोली जिल्ह्यातली तलाठी भरती आणि वनरक्षक भरती रद्द करा। रद्द करा म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही हे तर मागणी करू शकले असते ना का, बिगर आदिवासी लोकांच्या जागा द्या म्हणून। म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असता ना। बरोबर, तसाच म्हणजे आहे, त्याचा अर्थ तसाच त्याचा होतोय। अर्थ तसा काय कसा काय, तुम्ही कसे काय त्याचा अर्थ तसा धरू शकता? बर, पेसा कायदा फक्त नोकऱ्यांसाठीच आहे का? तुम्ही तरी वाचलेला आहे का सगळ्यांसाठी पेसा आहे, कायदा? सगळ्यांसाठीच आहे। हो, सगळ्यांसाठी म्हणजे कोणासाठी आहे? तुझं नाव तर सांग पहिले। नाही, मतदार म्हटलो ना मी, तुमचा मतदार आहे तुमच्या विधानसभा क्षेत्रातला। मतदार का, तू एकटाच आहेस का? एकटाच नाही म्हणून। हा का तुझ्या एकटा मताने का निवडून एक येतो का मी? अच्छा असं आहे का? नाव सांग ना तू। नाही, असं आहे का? म्हणजे माझ्या असाच एकट्याच्याच आहे, मतदान तर ना, तुला मी तर सांगत स्वाभिमुखी आहे पुन्हा समाजातला मतदार आहे मतदार म्हणून, तर आहे, ज्या एवढा का यातून तुम्ही लाल निवडून गाऊन आलेत झाला का ना। तू? नाव सांग ना तुझा प्रेमाना, हा, तुला भाऊ म्हणून म्हटलं ना तुले। मी तर तुम्हाला साहेब म्हणालो जेव्हा फोन केलो तेव्हा। अरे तुला भाऊ म्हटलं साहेब नाही म्हटलं, नाही नाव नाही सांगा ना। नाव नावाशी काय ठेवलंय जी? मी म्हणत आहे ना, मी तुमचा मतदार म्हटलो म्हणून। हा तुम्ही मला सांगा, पेसा कायदा फक्त नोकऱ्यांपुरता आहे का बा? तू चर्चा कराली शनिवार रविवार माझ्याकडे, ठीक आहे? आपण चर्चा सार्वजनिक ठिकाणी करू। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।